चलो भाई, आज अपन देखने वाले हैं क्या। ट्विंकलिंग ऑफ स्टार, क्या देखने वाले हैं। स्टार मैंने कल बताया था आपको, स्टार किस तरीके से होता है भाई। इफेक्ट ऑफ एटमॉस्फेयर, कल मैंने आपको स्टार के बारे में बताया था मैंने भाई, मेरा भाई स्टार के बारे में बताया था मैंने। यस और नो? स्टार क्या होता है? स्टार ये खुद लाइट इमिट करता है, जो खुद लाइट इमिट करता है उसे स्टार कहते हैं। तो सन एक स्टार है, लेकिन गैलेक्सी में बहुत सारे तारे हैं, स्टार है ये गैलेक्सी दिखाई दे रही, ये स्टार है बहुत सारे, इनफाइनाइट है, अनकाउंटेबल, काउंट नहीं कर सकते, इतने तारे हैं। सन से 10 गुना 1000 गुना बड़े बड़े स्टार है, ये बहुत दूर है अपने से, फ्रॉम अर्थ से लेके तो बहुत दूर है भाई, सन से भी बहुत दूर है। सन और अर्थ का जितना डिस्टेंस है उसने उससे भी कहीं 10 गुना ज्यादा डिस्टेंस है वो स्टार और अर्थ के बीच में। सांगायचं तात्पर्य झालं, जो स्वतः लाइट इमिट करतो, इट सेल्फ इमिट, जो स्वतः लाइट देतो त्याला स्टार म्हणतात। आणि असे स्टार या पूर्ण युनिव्हर्सल मध्ये भरपूर आहे, त्यापैकी आपल्याला माहित असणारा सन, शुक्र तारा, शुक्र तारा मंदवारा, अरुंधतीचं गाणं आहे। सन हा आपल्या ओळखीचा तारा आहे, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये युनिव्हर्सल मध्ये अनकाउंटेबल स्टार आहेत। आज त्यांच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करू। तर आपल्या समोर स्क्रीन आहे आणि त्याच्यावरती आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार, इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स ऑन रिफ्रॅक्शन्स ऑफ लाईट कॅन बी सीन इन द ट्विंकलिंग ऑफ द स्टार। बरोबर आहे तन्मय? बरोबर आहे। ऍक्च्युली खूप दूरवर एखादा लाईट असते, खेड्यागावात तुम्ही बघत असाल, सायंकाळच्या वेळेस तुम्ही बघा, खामगावरून येताना तुम्ही सायंकाळच्या वेळेस शेगावच्या रस्त्याने निघा खामगावला, आणि वरती त्या टेकड्यावरती आल्यावर आपल्या शेगावचे लाईट असे झकझकताना दिसतात की नाही? दिवाळीच्या वेळेची जी लाईटिंग झकझकते तिला ऑलरेडी काय लावलेलं असते? त्याला काहीतरी रिमोटच्या माध्यमातून काहीतरी त्याला लावलं असतं, काला काय म्हणतात त्याला, अरे इलेक्ट्रिसिटी तर असते ना रे, ते चालू पण झिकझिक होते ना मशीन, हा ती छोटीशी मटेरियल असते, त्याला काहीतरी नाव आहे, कंट्रोल नाही रे, कंट्रोल नाही, गहू तांदूळ वाले कंट्रोल अलग आहे, हा गहू तांदूळ म्हणून राहिला, ते गहू तांदूळ तर रॅशन कार्ड वर भेटते, ते 2 रुपये किलोचे गहू भेटतात, मी आणत असतो, टेन्शन नका। बरं आगे बळ, तर आपण खामगावरून निघा, कुठे दूरचं गाव दिसत असेल तर लाईट असे झकझकताना दिसतात, मग ते लाईट का असे हलतात काय, हाय 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 असे हलतात का ते? अजिबात नाही, ते एका ठिकाणी असतात, असे स्टील असतात, पण दुरून तसे झकझकतांनी का दिसतात? इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फिअर, इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक कंडिशन, इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक कंडिशन। तो लाईट असतो एकाच ठिकाणी, पण आपल्याला दिसतो दुरून पाहताना झक 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 झक, आपण म्हणतो भाऊ कोणी बसल तर झाडावर लाईट हालवून राहिला, तसं काही नसते ते। हा तर इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक कंडिशन, आता एवढ्या पावसाळ्याच्या दिवस काजवे निघतात माहित आहे, काजवा, हा गाणं बी आहे ना काजव्यावर, माहित आहे काजव्यावर गाणं पण आहे, हा हा कट्यार काळज अलग आहे, काजवा अलग आहे, बरं तर कट्यार याचं कट्यार वाला आलं, काजवा काजवा तो असा लाईट दिसते, ते पक्षी असते असा बंद असते, आणि तो उडला की त्याचा हेडलाईट चालू होते, हा जिग्न
अरे जुगनू, अरे वा जुगनू, गळ्यानं जुगनू म्हटलं, जुगनू त्याला जुगनू म्हणते आपला साकेत दादा, जुगनू जुगनू त्याला त्याला नाव दिलं यानं जुगनू. तर हा इफेक्ट असते इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा. ॲटमॉस्फेरिक कंडिशन ज्या राहतात ॲटमॉस्फेरिकचा इफेक्ट होते रेफ्रॅक्शन ऑफ लाईटवरती. जो लाईट रेफ्लॅक्ट होते, पाण्याचा बुडबुडा माहीत आहे, थेंब माहीत आहे ना, आपण म्हणतो दवबिंदू. काय म्हणतो? दवबिंदू. हिवाळ्याच्या दिवसात आता गवतावरती काय ते सकाळी सकाळी दव पडतात, मग त्याच्यावरती जर सूर्याची किरण जर पडली तर मोत्यासारखे टकोरे 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 दिसतात ते मोत्यासारखे, कारण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस होऊ द्या आणि उन्हाचीच किरण पडू द्या, कसं चमकते, चमकते चमकते की नाही, खतरनाक चमकते. काय रे बाबा हे काय, ह्या याला तर म्हणतात इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक, म्हणजे इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशन ऑन अ रेफ्रॅक्शन ऑफ लाईट कॅन बी सीन इन द ट्रिंकलिंग ऑफ स्टार. आपला जो स्टार आहे तो ट्रिंकलिंग होते. ट्रिंकलिंग म्हणजे झगझगताना दिसते आपल्याला, त्याला ट्रिंकलिंग म्हटलं त्यांनी. ट्रिंकलिंग ऑफ स्टार तशा प्रकारे आपल्याला दिसते, म्हणजे इट इज डिपेंड्स ऑन द ॲटमॉस्फेरिक कंडिशन. म्हणजे जे ट्रिंकलिंग ऑफ स्टार हा जो कन्सेप्ट आहे हा कशावरती अवलंबून आहे? एक म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, दुसरं म्हणजे त्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरती ॲटमॉस्फिअर, जे पण ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा काय होते त्याच्यावरती इफेक्ट होतो. त्याच्यामुळे त्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरती जो ॲटमॉस्फेरिकचा इफेक्ट होतो तर आपल्याला ट्विंकलिंग ऑफ स्टार दिसून येतात. कळलं का गर्ल्स? खुशी? यस सर. हा व्हेरी गुड. आता स्टार आर सेल ल्युमिनस आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं जो स्टार आहे तो स्वतः इमिट करते लाईट, सेल ल्युमिनस आहे. स्टार आर सेल ल्युमिनस, सन हा सेल ल्युमिनस आहे. तो दोन प्रकारच्या एनर्जी देतो, हीट अँड लाईट. स्टार आपल्याला एक प्रकारची एनर्जी देतो, लाईट, ट्विंकलिंग ऑफ स्टार. म्हणजे स्टार हे सेल्फ ल्युमिनस असतात अँड कॅन बी सीन ॲट नाईट. दिवसाही दिसतात काही काही लोकांना तारे, हे का कानाखाली शंकर वाजवली ना, काय दिसतात त्याला तारे दिसतात, तारे काय वाटत आपण दिवसाही तारे दिसून राहिले, शंकर बसली की नाही एखाद्याची माझ्या सारखीची, तर त्याला दिवसाही तारे दिसतात, ते गोष्ट अलग आहे. तर जनरली जे तारे दिसतात, जे स्टार आहेत, ते केव्हा दिसतात? ॲट नाईट, इन द अब्सेन्स ऑफ सनलाईट. म्हणजे ज्यावेळेस सनलाईट ऑब्सेंट असतो, त्याच्या सुट्टी मारेल असते, शाळेत जर तो आला नाही तर इतर विद्यार्थ्यांची काय असते? जत्रा. ते जत्रा म्हणजे स्टार. सूर्य असला की त्याची काही राहते का व्हॅल्यू? पण असते बरं व्हॅल्यू, काही काही त्याच्यातही असतात माझ्या सारखे सबरे बद्दल शडा. ते त्याच्यातही दिसतात तारे. पहा नाही तर तुम्ही सूर्याच्या इकडे सूर्य असला की इकडे कोपच्यात पाय का नाही? इकडे सूर्य दिसला तर या कोपच्यात पायचं, तुम्हाला पक्के तारे दिसतील. नाही तर बाबानं किंवा आईनं किंवा मायासारख्या स्वंदन दिल ना ठोपकाळी, तेव्हा बी तारे दिसतात दिवसा दिसतो. अरे बघ बोल दिसतात म्हणते दिसतात. म्हणजे स्टार हा सेल्फ ल्युमिनस आहे आणि कॅन बी सीन ॲट नाईट इन द अब्सेन्स ऑफ सनलाईट. आता आता हा पॉईंट मजेदार आहे. आता तो जो स्क्रीनवर पॉईंट दिसतो ना तुम्हाला, तो महत्त्वाचा. दे अपियर टू बी पॉइंट सोर्सेस, दे अपियर टू बी पॉइंट सोर्सेस. दिसून राहिलं तुम्हाला कसा दिसून राहिला? हे अर्थ आहे खाली सोर्सेस, बिकॉज ऑफ देअर बिईंग ॲट व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अस. म्हणजे जर तुम्ही विचार केला, हा एक पॉइंट दिसते आपल्याला. का पॉइंट दिसते? मी तर ऑलरेडी तुम्हाला बोललो की तो सूर्यापेक्षा हजार पट दहा पट मोठा आहे. मग सूर्य किती मोठा आहे? तरी तो आपल्याला एक पॉइंट टाईप दिसते. दिसते की नाही? काय रे बाता, असा एक पॉइंट दिसतो आपल्याला स्कायमध्ये.
द अपीयर टू बी पॉइंट सोर्सेज, मुद्दा बन पॉइंट सोर्सेज बिकॉज ऑफ देयर बीइंग एट अ वेरी लार्ज डिस्टेंस फ्रॉम द अर्थ फ्रॉम अस, बरोबर आहे. अर्थ पासून त्याचं खूप मोठं डिस्टन्स आहे म्हणून तो आपल्याला एका पॉइंट सारखा कन्सिडर करतो. लाईट एवढा मोठा असतो, दुरून जर बघितला तर असा डॉट दिसतो, बरोबर आहे. पेन्सिलनी पेजवर काढलेला डॉट कसा आहे तसा तो दुरून दिसतो, पण तो मोठा असतो की नाही सेम. आता हे मॅग्निफाय करा, जो स्टार आहे तो पण आपल्याला एक डॉट दिसतो, कारण त्याचं आपलं डिस्टन्स काय इतकं आहे की इतकं आहे की तुम्ही इमॅजिन करता. म्हणून दे अपियर टू बी पॉइंट सोर्सेस बिकॉज ऑफ देअर बीइंग ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अस. आणि परत डेन्सिटी महत्वाचा कन्सेप्ट होतो. ॲज द डेन्सिटी ऑफ एअर, कोणाची डेन्सिटी, एअरची, इन्क्रीज विथ लोअर इन हाईट अबाव द सर्फेस ऑफ द अर्थ, दे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इन्क्रीज. हा खूप महत्वाचा इथे तुम्हाला जनरल नॉलेजच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्या एअरची जी डेन्सिटी आहे त्याचा सुद्धा त्याच्यावरती काय होतो परिणाम. त्यांनी स्टार्टिंगला काय सांगितलं तन्मय, इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक कळलं का कृष्णा प्रतीक? म्हणजे त्यांनी ऑलरेडी पहिले क्लिअर केलं होतं की बा रिफ्लेक्शन ऑफ लाईट जो आहे त्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरती ऍटमॉस्फेरिकच्या ज्या कंडिशन आहेत त्याचा इफेक्ट होतो. त्यातली पहिली म्हणजे एक तर लाईट डिस्टन्स झालं ते जाऊ द्या, पण डेन्सिटी महत्वाचा. आता ही डेन्सिटी कोणाची आहे, जे ऍटमॉस्फेअरमध्ये जो एअर असतो, ऍटमॉस्फेअरमध्ये जो एअर असतो त्या एअरची जी डेन्सिटी आहे त्या डेन्सिटीचा त्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वरती इफेक्ट होतो. म्हणजे कशा प्रकारे होतो हे सायंटिफिकली बघू आपण. ॲज द डिस्टन्स सॉरी ॲज द डेन्सिटी, बघा तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसून राहिला हा ॲरो इथून आला, हे जे डेन्सिटी आहे अबाव द सर्फेस ऑफ द अर्थ इथून बेंड आला की नाही. जशी जशी एअरची डेन्सिटी सुद्धा चेंज होते ना तर याचं डायरेक्शन सुद्धा चेंज होते. ज्या लेअर येतात डेन्सिटीच्या, जसा ग्लास वर्क करतो ना, आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा जो कन्सेप्ट बघितला, रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा जो आपण कन्सेप्ट बघितला त्यामध्ये तो कसा बेंड होतो त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. सेम त्या ग्लासचं काम इथं कोण करतंय, डेन्सिटी ऑफ एअर. डेन्सिटी ऑफ एअर जे डेन्सिटी आहे अबाव द सर्फेस ऑफ द अर्थ, कोणाची डेन्सिटी, एअरची. डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीज, आता डेन्सिटी इन्क्रीज होईल विथ लोअरिंग हाईट अबाव द सर्फेस ऑफ द अर्थ. आपली जी अर्थ आहे, अर्थवरती जो सर्फेस आहे त्या सर्फेसवर जी हाईट आहे, लोअरिंग हाईट म्हटलं म्हणजे खूप जास्त प्रमाणातली हाईट नाही आहे, लोअरिंग हाईट म्हणजे तरी पण 100 मीटर कन्सिडर करा तुम्ही, 100-200 मीटर 1000 पर्यंत तुम्ही जरी कन्सिडर केलं तरी चालेल. ही एवढी जी हाईट आहे अबव द सर्फेस ऑफ द अर्थ, तर यामध्ये जो एअर आहे त्या एअरची जी डेन्सिटी आहे ती वाढते. जसे जसे तुम्ही अबव द सर्फेस ऑफ एअर जो आहे म्हणजे पृथ्वीच्या सर्फेसच्या जवळ, अर्थच्या सर्फेसच्या जवळ डेन्सिटी एअरची काय राहते, इन्क्रीज होते. जर एअरची जर डेन्सिटी इन्क्रीज जर झाली तर जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. ऑल्सो इन्क्रीज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कळलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कालच बघितलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय आहे, रेशियो आहे, कशाचा आहे, वेलॉसिटी ऑफ फर्स्ट मिडियमची टू द वेलॉसिटी ऑफ द सेकंड मिडियम, किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स साइन with angle of incident with respect to the sin angle of refraction, yanta jo ratio hai tala hi apan refractive index mhanto. Jar air chi density jar increase hot asel tar refractive index suddha kay hoto increase, he scientific reason hai.
ही डेन्सिटी दाखवली त्यांनी कसा तो स्टार येत होता आणि जी एअरची डेन्सिटी आहे ज्या लेअर आहेत डेन्सिटीच्या आपल्या अर्थच्या आपा इथं तुम्हाला दिसलं हे बघा या ठिकाणी त्यांनी दाखवलं हा एरो दाखवला तो स्टारपासून येणारा लाईट होता आता तो जो येणारा लाईट होता आता इथं प्रश्न पडतो रिफ्रॅक्शन हा फेनॉमिनम कसा होतो तर सरळ तुमच्या समोर आता दिसते स्क्रीनवरती की एअर डेन्सिटी जी आहे एअरची जी डेन्सिटी आहे त्याच्या लेअर तयार होतात कमी अधिक प्रमाणात ज्या लेअर असतात त्या असतात जी डेन्सिटी आहे ती काय होते वाढत वाढत चालते जशी वाढत जाते आणि ती ट्रान्स आता एअर मध्ये डेन्सिटी आहे ते ट्रान्सपरंट राहते स्टार्टिंगला तुम्हाला बघितलं स्ट्रेट येत होता जिथून डेन्सिटीची लेअर लागल्या तर तो थोडा बेंड झाला परत ही दुसरी आली लेअर परत बेंड झाला तिसरी आली परत बेंड झाला चौथी आली परत बेंड झाला आणि आपण या अर्थवरती आहे आपल्याला ते तो जो रिफ्लॅक्टेड झालेला जो लाईट आहे इन्सिडंट आणि तो रिफ्लॅक्टेड झालेला जो लाईट आहे तो कसा दिसतो आपल्याला बघा स्टारपासनं तो लेतो स्टार हा सेल्फ ल्युमिनस आहे त्याच्यापासनं येणारे जे इन्सिडंट रे आहेत तर ते कोणत्या सरफेसवर पडलेत एअर ऑफ द डेन्सिटी म्हणजे जी डेन्सिटी आहे एअरची त्या लेअरवर पडले मग ते कशाचं काम करतात ट्रान्सपरंट मीडियमचं काम करतात मग तिथून काय होते की त्यांचा मीडियम चेंज होतो मीडियम चेंज झाला तर ते काय होतात बेंड होतात बेंड झाले म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा काय आला फेनॉमिनम मग तो सरळ येणारा जो असते तो थोडा 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 बेंड होतो मग आपल्याला स्टार काय दिसतो असतो तो इथं दिसतो इथं बरोबर आहे ना असतो इथं दिसतो इथं थोडाफार जर हा वरती दिसला तर आपल्याला या ठिकाणी दिसतो बरोबर आहे ना सो इथं असला तर इथं दिसेल इथं असला तर तिथं दिसेल अशा टाईपमध्ये तो दिसतो त्याचं कारण काय होते की एअरची जी डेन्सिटी आहे ती कमी जास्त होते आणि एअरची जी डेन्सिटी आहे ते कशाचं काम करते ग्लासचं काम करते मग येणारा जो इन्सिडंट लाईट आहे तो त्या सरफेसवर इतकी आला तर तिथं काय होते बेंड होते बेंड वगैरे झाला म्हणजे काय आला फेनॉमिनम रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा मग अशा वेळे जो स्टार आहे स्टारचा लाईट आहे तो येतो कमिंग टुवर्ड द टुवर्ड अस आपल्यापर्यंत येतो ना ट्रॅव्हल करतो फ्रॉम कोणत्या मीडियम मधने ऍटमॉस्फिअर मध्ये एअर असतो एअर मीडियम मधनं कशामध्ये येतो डेन्सिटी ऑफ एअर म्हणजे डेन्सर मीडियम होईल त्याच्यासाठी तो डेन्सर मीडियम मध्ये येतो अँड कॉन्स्टंटली बेंड्स टुवर्ड द नॉर्मल तो काय होतो नॉर्मल कडे कॉन्स्टंटली काय होत जातो बेंड पहिले थोडा मग अजून 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 असा काय होत जातो बेंड होत जातो पहा कशा प्रकारे बेंड झाला तो झाला ना बेंड बघा हा सरळ बघितला तर इथं आला असता पण तो बेंड होत होत कुठे आला आपल्याजवळ आला मग तो असते कुठं आणि दिसतं कुठं हे कशामुळे झालं डेन्सिटी ऑफ एअरमुळे बरोबर आहे आणि तो टोअर टू द काय राहतो टोअर टू द नॉर्मल होत जातो बेंड होत होत जातो ना टोअर टू द नॉर्मल धीस मेक द स्टार अपियर टू बी हायर इन द स्काय ऍज कम्पेअर्ड टू इट्स ऍक्च्युअल पोझिशन असतो कुठं आणि दिसतो कुठं ही त्याची ऍक्च्युअल पोझिशन दिसतो तो तिकडे तिकडे म्हणजे अपियर म्हणतात त्याला अपारेंट पोझिशन ऑफ द स्टार हे ग्रीन ग्रीन डॉट दिसते ना तो हाय कुठं स्टार या ठिकाणी दिसतो कुठं इथं दॅट इज द अपारेंट पोझिशन म्हणतात त्याला काय म्हटलं त्याला अपारेंट पोझिशन ऑफ द स्टारची असतो कुठं दिसतो कुठं द धीस मेक्स द स्टार अपियर टू द हायर इन द स्काय ऍज कम्पेअर्ड टू इट्स ऍक्च्युअल पोझिशन ही इथं जो दाखवला ना हा स्टार ही त्याची ऍक्च्युअल पोझिशन आहे आणि तो आपल्याला इथं दिसतो हा कशामुळे दिसतो द फेनॉमिनम रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपण तो जो फेनॉमिनम झाला कसा इन्सिडंट येणार आहे आणि एअरची जी डेन्सिटी आहे त्याची लेअर हे अबाव द सरफेस ऑफ द अर्थ असते लोअरिंग असते त्याच्यामुळे तो काय ते बेंड होत जातो टुवर्ड टू द नॉर्मल अशा वेळेस तो असतो कुठं आणि दिसतो कुठं दिस इज कॉल्ड दिस फेनॉमिनम इज कॉल्ड ॲट द ट्रेंकलिंग ऑफ द स्टार मग अशा प्रकारे आपण काय बघत आहे ट्रेंकलिंग ऑफ स्टार समजत आहे ना तुम्हाला यस खुशी अच्छा खराब 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 आहे की नाही गुड
अशा प्रकार आपण काय बघत आहे की वैष्णवी गेली का आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवलं त्यांनी स्टार कसा आहे आणि दिसतो कसा द चेंजिंग द अपारेंट पोझिशन ऑफ द स्टार असतो कुठं दिसतो कुठं असते काय दिसते काय खायचे दात अलग दाखवायचे दात अलग खाताना असं वाटतं की बाबर का चकचक पांढरे फटक दात दाखवले तर जाऊ द्या तिकडे तो कन्सेप्ट लागू नये हा स्टार ओरिजिनल मध्ये दिसतो इथं म्हणून तो झिकझिकताना दिसतो असतो कुठं दिसतो कुठं असतो कुठं दिसतो कुठं बरोबर आहे द अपेरेंट पोझिशन ही ज्याची कोणची आहे अपारेंट पोझिशन आहे काय आहे अपारेंट पोझिशन ऑफ द स्टार ही जी आहे स्टारची ही काय झाली अपारेंट पोझिशन आहे कीप चेंजिंग अ बीट अ बीट म्हणजे माहित आहे ना बीट बायनरी 01 01 टाइप चेंजिंग अ बीट दिस इज बिकॉज ऑफ द पोझिशन्स ऑफ ऍटमॉस्फेरिक एअर अँड चेंजिंग एअर डेन्सिटी ऍटमॉस्फेअर मधलं जे एअर आहे ते आणि त्याची जी डेन्सिटी चेंज होते ते आणि जे टेम्परेचर असेल ते तीन गोष्टीचा इफेक्ट होतो त्याच्या ट्विंकलिंग ऑफ स्टार आपल्याला जे दिसत आहे त्या ऍटमॉस्फेरिक कंडिशनवर आहे त्यातली पहिली म्हणजे ऍटमॉस्फेरिक मधलं एअर मग त्या एअरची जी चेंज होते डेन्सिटी ते आणि तिसरं म्हणजे टेम्परेचर या तिघांचा इफेक्ट होतो म्हणून आपल्याला ही अपारेंट पोझिशन दिसते स्टारची म्हणजे असतो कुठं दिसतो कुठं हे कोणामुळे होते ऍटमॉस्फेरिक कंडिशन पहिली एअर ऍटमॉस्फेरिक एअर दुसरं त्याची डेन्सिटी त्या एअरची तिसरं टेम्परेचर ह्या कंडिशन्स त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतो असतो कुठं दिसतो कुठं दिस इज कॉल्ड ऍज द ट्विंकलिंग ऑफ स्टार अपारेंट पोझिशन ऑफ द स्टार ही वेगळी दिसते ऍक्च्युअल पोझिशन नुसार म्हणजे चेंजिंग द अपारेंट पोझिशन ऑफ द स्टार म्हणून त्यांनी म्हटलं की अपारेंट पोझिशन ऑफ द स्टार कीप चेंजिंग अ बीट दिस इज बिकॉज ऑफ द मोशन ऑफ ऍटमॉस्फेरिक एअर जे ऍटमॉस्फेरिक एअरचं मोशन आहे त्याच्यावरती अँड चेंजिंग एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर जे हवा आहे कधी इकडे दिसते तर कधी इकडे वाहते म्हणजे चेंज होते ना मोशन ऑफ ऍटमॉस्फेरिक एअर म्हणजे एअर ऍटमॉस्फेरिक मध्ये जे एअर आहे ते मोशन चेंज होते ना त्याचा इफेक्ट होते दुसरा त्याची डेन्सिटी त्या एअरची जी डेन्सिटी आहे ती चेंज होते आणि तिसरं म्हणजे टेम्परेचर अशामुळे हा फिनॉमेनम एक तयार होतो समजून राहिलं का छानपैकी समजत आहे ना सर्वांना मी समजायला पाहिजे हा आपण शिकून राहिलो ना भाऊ आपण म्हणजे एस एन देशमुख सर बिकॉज ऑफ धिस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप चेंजिंग कंटिन्युअसली आता मी पहिलेच बोललो होतो डेन्सिटी चेंज होते तर काय चेंज होते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण चेंज होते बरोबर आहे ना म्हणजे जर काय काय वाढत होतं त्याचं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोठा झाला होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होते इन्क्रीज केव्हा इन्क्रीज होते म्हटलं त्यांनी काय सेंटेन्स होतं ते डेन्सिटी ऑफ एअर काय होते खालच्या दिशेने डेन्सिटी चेंज होते पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स का चेंज होतो का असतो वाढतो कोणी सांगेल कोण सांगते इन्क्रीज होते यस गर्ल्स विसरले का सेंटेन्स पहिल्या पॉइंट मध्ये मी सांगितलं होतं काय चेंज झालं तर काय होते ऍटमॉस्फेरिक कंडिशन बरोबर आहे हे ऍटमॉस्फेरिक कंडिशन पण इन्क्रीज काय होते ते इन्क्रीज होते म्हणून म्हणजे रिकामी जागा इन्क्रीज होते म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज होतो बरोबर आहे ना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे कणावर डिपेंड आहे वेलॉसिटी आहे अँगल आहे इन्सिडेंट आणि रिफ्रॅक्शन परत एक पॉइंट होता बघा तुम्ही पाठीमागे झालेला पॉइंट सुरुवातीच्या ह्याच्यात इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ एअर जर डेन्सिटी वाढली इन्क्रीज झाली एअरची तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होतो इन्क्रीज होतो आणि बिकॉज ऑफ दिस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप चेंजिंग कंटिन्युअसली कंटिन्युअसली काय होतो चेंज होतो तो
काय चेंज होतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो. हे सायंटिफिक रिझन आहे त्याला. बिकॉज ऑफ धिस चेंज, बिकॉज ऑफ दी चेंज द पोझिशन्स अँड ब्राईटनेस, जे पोझिशन्स आहेत ते आणि ब्राईटनेस ऑफ द स्टार कीप चेंजिंग कंटिन्युअसली अँड द स्टार अपिअर टू बी ट्विंकलिंग. बघा काय काय चेंज होते, बघा काय चेंज होते त्याचं. एअर चेंज होते, मोशन चेंज होते, मोशन ऑफ द ॲटमॉस्फेरिक एअर चेंज होते. परत काय चेंज होते, डेन्सिटी ऑफ एअर. परत काय चेंज होते, टेम्परेचर. म्हणजे द पोझिशन आणि जे ब्राईटनेस आहे त्याच्यावरती इफेक्ट होते. ऑफ द स्टार कीप चेंजिंग, हे सगळं काय राहते कंटिन्युअसली, हे काय होत राहते, चेंज होत राहते. अँड द स्टार अपिअर टू बी ट्विंकलिंग, द स्टार अपिअर टू बी ट्विंकलिंग. कळलं का तुम्हाला ट्विंकलिंगचा, यस ऑर नो? यस सर. व्हेरी गुड, बहुत खतरनाक पढ़ा रहा हूँ बोला मैं. हाँ आता अपन पाहू. हाँ क्या है रे भाई, आगे पीछे देखो. कंटिन्यूअसली काय चेंज होते, कंटिन्यूअसली चेंजिंग होते म्हणजेच द स्टार ट्विंकलिंग करणं. सर मग आपल्याला ते ट्विंकलिंग दिसते. वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट, बरोबर आहे. प्लॅनेट का नाही दिसत, कारण ते सेल्फ ल्युमिनस आहेत का, सेल्फ ल्युमिनस आहेत का. पण हा मोठा प्रश्न आहे आपल्याला की स्टार्स का नाही दिसत, कारण स्टारवरती तर लाईट असतेच. आता मून जर, आता मून हा प्लॅनेट तर नाही आहे, बरोबर आहे. मून का आहे, सॅटेलाइट आहे अर्थ. प्लॅनेट, प्लॅनेटवरती सनचा लाईट पडतो आणि ते आपल्याला रिफ्लेक्ट पण होतो, आपल्याला दिसते पण, ते दिसते की नाही. पण ट्विंकलिंग होतात काय, कारण ट्विंकलिंगची कंडिशन तर लोअरिंग, लोअरिंग लेअरवर आहे, अबव द सरफेस ऑफ द अर्थ आहे. मग तिथं काय होते, टेम्परेचर, डेन्सिटी ऑफ एअर आणि मोशन्स ऑफ द ॲटमॉस्फिरिक एअर, ह्या तीन गोष्टी चेंज होत राहतात, बरोबर आहे ना. त्या तर या प्लॅनेटलाही लागू होतात ना, अरे बाबा प्लॅनेटला लागू होतात ना. पण या ठिकाणी तो जे प्लॅनेट आहे ते सेल्फ ल्युमिनस नाही आहे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ द प्लॅनेट, म्हणून आपल्याला प्लॅनेट हे ट्विंकलिंग दिसत नाही, बरोबर आहे. नॉट सी द ट्विंकलिंग ऑफ द प्लॅनेट, कुठलाच प्लॅनेट आपल्याला नाही. त्याचं कारण त्यांनी पहा काय सांगितलं, दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर टू द स्टार. स्टार आता पहा, तुम्हाला त्यांनी सांगितलं स्टार किती आहेत. आपण जे सनच्या जवळ आहे, सनाजवळचा स्टार झाला, हे बाकीचे कितीतरी पट दूर आहेत. हे दूर असल्यामुळे ट्विंकलिंग ऑफ स्टार हा कन्सेप्ट दिसून येतो. प्लॅनेट हे आपल्या जवळ आहेत. पहिलं मी सर्वात पहिले तुम्हाला एक अँसर सांगितलं की प्लॅनेट हे सेल्फ ल्युमिनस नाही आहे. हे जरी यामध्ये अँसर नसेल, हे जरी बोर्ड आणि पुस्तकात हा पॉईंट घेतला नसेल, तरी तो कामाचा आहे की नाही. सेल्फ ल्युमिनस आहेत का ते नाही, पहिला. बिकॉज दुसरी गोष्ट, ऍज कम्पेअर टू स्टार प्लॅनेट हे क्लोजर आहे, हे क्लोजर आहेत, आपल्या जवळच आहेत. ऍज कम्पेअर टू स्टार, स्टार भरपूर दूर आहेत, म्हणून सुद्धा बिकॉज, दिस इज बिकॉज planets are much closer to us as compared to star. Star compare madhe planets khup jawad ahet aplyapasun, mhanun. Ani dusri goshta tumhi tumhala therefore do not appear as a point source but appear as a collection of points. Kay matlab tyani, do not appear as a point source but appears as a collection of points. ते एक पॉइंट दिसते का आपल्याला, ते एकापेक्षा जास्त कलेक्शन राहते पॉइंट. हा एक दुसरं कारण सांगितलं त्यांनी, हे काय सांगितलं, दुसरं, दे therefore do not appear as a point source but appear as a collection of source. तो collection of source आहे. आता यामध्ये सांगितलं, because of changes in atmospheric refractive index the position as well as the brightness of individually point
source change but the average position and the total average position म्हणजे ब्राइटनेस रिमेन्स अनचेंज अँड प्लॅनेट्स डू नॉट ट्रिंक. हा खूप आयएमपी पॉइंट आहे. काय काय बॉईज कळलं तुम्हाला? हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की प्लॅनेट का ट्रिंकलिंग होत नाही त्याचं हे महत्वाचं आन्सर. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आन्सर जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय खाली हे की बा प्लॅनेट का ट्रिंकल होत नाही त्याचं एक कारण आहे. बिकॉज ऑफ चेंज इन ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द पोझिशन्स ॲज वेल ॲज द ब्राईटनेस ते पोझिशन त्या प्लॅनेटची आणि त्याचं ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअली पॉईंट सोर्स आहे. इंडिव्हिज्युअली पॉईंट सोर्स चेंज होते बट नॉट ॲव्हरेज पोझिशन. ते ॲव्हरेज बी होते का? नाही. ते काय होते? इंडिव्हिज्युअली होते, स्वतंत्र एकेकाचं होते. ॲव्हरेजली होते का? नाही होत. अँड टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस रिमेन अनचेंज. आणि त्याचा टोटल ॲव्हरेज जर असला ब्राईटनेसचा तो चेंज होत नाही. एकाचा होत असेल, एका पॉईंटचा होत असेल, पण कलेक्शन ऑफ जे पॉईंट आहेत त्याचा होत नाही. आता स्टार्क अ पॉईंट सोर्स कन्सिडर केला जाते, बरोबर आहे? आणि प्लॅनेट हा कलेक्शन ऑफ पॉईंट आहे. एक असतात तर गोष्ट ठीक आहे, एकाचं चेंज झालं तर आपण शिवर, इथं सर्वांचा चेंज होते, पण कलेक्शन ऑफ असताना ते माहीत पडत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअली पॉइंट सोर्स चेंज होते, परंतु ऍव्हरेज पोझिशन जर बघितली तर टोटल ऍव्हरेज ब्राईटनेस हे अनचेंज होत नाही. अँड म्हणून प्लॅनेट हा ट्रलिंग करत नाही. कळलं? यस. महत्वाचा मुद्दा होता आयएमपी पॉइंट आहे. मी आता रविवारी टेस्ट घेईल, त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न टाकेल. अशा प्रकारे कुठलाही प्लॅनेट ट्रिंक करत अजिबात रिंग करत नाही. बाय सनरेज सनराइज वी मीन द अपिरियन्स. काय म्हटलं त्यांनी? महत्वाचा पहा, आता तुम्हाला दिसत आहे समोर स्क्रीनवरती सन दाखवला. बघा परत, सन दाखवला आणि अर्थ दाखवली, बरोबर आहे? म्हणजे प्लॅनेट, बरोबर आहे? ही काय आहे? अर्थ आहे. अर्थ आपण आहे. बघा हा मी उभा आहे, दिसलं का तुम्हाला? अबे अबे तो म्हणजे काय हे थोडी आहे, काय म्हणतात त्याला, एलियन माणसं. हा जो पार्ट आहे याची स्ट्रेट, हे डार्क लाईन जी आहे ती काय आहे? कंटिन्युअस लाईन आहे, होरिझन म्हटलं त्याला. बाय सनराइज, जेव्हा सनराइज असते वी मीन द अपिअरन्स, अपिअरन्स ऑफ द सन अबाउ द होरिझन. जो सन आहे हे होरिझन आहे, त्याचा तो काय राहते? अपिअरन्स. हा एक स्टार आहे ना? काय रे बा तन्मय, स्टार आहे तो. कोण? सर. हॉट गॅसेसचा गोळा आहे, बरोबर आहे? बट व्हेन द सन इज सम व्हॉट बिलो द होरिझन इट्स लाईट रेज आर एबल टू रीच अस अलॉंग अलॉंग अ कर्व पाथ ड्यू टू देअर रिफ्रॅक्शन थ्रू अर्थ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. कळत आहे का सर्वांना? गर्ल्स, ऍक्च्युअली कशामुळे आपल्याला बघा, सकाळी सनराइज होते ना, दिवस निघतो की नाही? दिसतो ना दिवस निघताना की नाही? हो दिसतो ना तुम्हाला कि नाही? हा महत्वाचा पॉइंट होता आपला. पा, आपल्याला सन कुठं दिसतो? वरती दिसतो ना सर. बघा अशा प्रकारे सन असतो खाली पण दिसतो वरती. का दिसतो? का दिसतो? कारण अर्थ आहे, अर्थच्या लोअरिंग लेअर ज्या आहे डेन्सिटी ऑफ एअरच्या, त्याच्यामुळे तो बेंड होत होत दिसतो आपल्याला, बरोबर आहे? कसा दिसतो? बेंड होतो तो, म्हणजे तिथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा कन्सेप्ट येतो. हा ओरिजिन असते, दिसतो आपल्याला इथं, पण तो असतो खाली, खाली असतो आणि ते जे त्याचे जे लाईट आहेत, पहा आता इथं रिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट आला की नाही? बघा, ओ देवो देवो, पहा इथं हा काय सन त्या ओरिजिनच्या खाली असतो. ओरिजिन म्हणजे आपल्या सरफेसचा जो पार्ट आहे प्लेन, तो ओरिजिन मधला. सन सकाळच्या वेळेस बघा कुठं राहतो? खाली. तरी आपल्याला लाईट दिसतो की नाही? दिसतो वरती, असतो तो ओरिजिनच्या खाली.
का बघा आता हे काय इन्सिडेंट रे आहे हे जे आहे इन्सिडेंट आहे आणि इथून तो बेंड झाला म्हणजे हा काय कन्सेप्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट परत हा काय झाला नॉर्मलला टोअर टू द नॉर्मल होईल ना हा बेंड झाला कन्सेप्ट आला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा तिथं बेंड झाला दुसरी लेअर इथं बेंड झाला तिसरी इथं बेंड झाला चौथी आणि कुठं दिसतो तो अर्थला असतो तो ओरिजिनच्या खाली तरी तो आपल्याला वरती दिसतो त्याचं कारण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय झालं हे त्याची काय अपारेंट पोझिशन होती ही काय त्याची ऍक्च्युअल पोझिशन हा स्टार आहे हा कन्सेप्ट काय म्हणू ट्विंकलिंग ऑफ द स्टार ट्विंकलिंग ऑफ सन ट्विंकलिंग ऑफ सन समजून राहिलं सर्वांना अशा प्रकारे हा खूप महत्वाचा आय एम पी पॉइंट आहे बेटा लक्षात ठेवायचं तुम्ही सर्वांनी दिस इज द ट्विंकलिंग ऑफ स्टार दॅट वी सी द सन इवन बिफोर इट इमर्जेस अबाउट द ओरिजिन आपल्याला तो सनराईज असते तो ओरिजिनच्या खाली असते पण दिसते कुठं सनराईजच्या वर बघा कुठं दिसते तो डायग्राम मध्ये बघा दिसतो की नाही वरती ही काय झाली मग त्याची अपारेंट पोझिशन खालची काय झाली होती ऍक्च्युअल पोझिशन आणि मग आपल्याला काय दिसतं बघा सेम थिंग हॅपन ऍट द टाइम ऑफ सनसेट असंच सनसेटच्या वेळेस दिसते तो मावळलेला असतो पण दिसतो वरती जे कृष्णाचं महाभारत बघितलं की नाही तुम्ही तर त्यावेळेस काय झालं सूर्य मावळला नव्हता ढग आलं होतं हे तिथं काय आला होता हा कन्सेप्ट होता रिफ्रॅक्शनचा तर तिथं लोक काय वाटलं लोकांना काय वाटलं तिथं किंवा सूर्य मावळला परंतु मावळला नव्हता तो मावळला होता काय नाही पण नंतर तो दिसला म्हणजे ट्विंकलिंग ऑफ सन होतं ते दिसला म्हणजे का दिसला कारण जी डेन्सिटी होती एअरची डेन्सिटी ते कृष्णाने काय केली होती चेंज केली होती ते चेंज झाली टेम्परेचर चेंज झालं एअर डेन्सिटी चेंज झाली आणि मोशन्स ऑफ एअर चेंज झालं मग त्याच्यामुळे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यावेळेस चेंज झाला मग परत सूर्य दिसला होता मग तेव्हा कृष्णाने सांगितलं होतं अर्जुन दिवस मावळल्याने उचल बाण वन करण्याचा गेम केला कळलं तुम्हाला महाभारत पा समजते तर मला असं वाटते सायंटिफिकली मी खरा नाही बरं त्याच्यातला पण या कन्सेप्टून मला असं वाटते कारण जादू ही गोष्ट वेगळी आहे मॅजिक पण सायन्स आहे त्याच्या पाठीमागे जे कृष्णाने जी गोष्ट त्यावेळेस सांगितली होती महाभारतामध्ये तर ते सायन्स होतं म्हणजे आपल्या भारतात तेव्हा सायन्स होतं इमॅज करा तुम्ही सेम थिंग्स अपियर ऍट द टाइम ऑफ सनसेट अँड वी कीप सीइंग द सन फॉर अ शॉर्ट व्हाइल इवन आफ्टर इट गोज बिलो द ओरिजिन दिवस मावळला तरी आपल्याला तो दिसतो वरती कळलं तुम्हाला म्हणजेच हा ट्विंकलिंग ऑफ काय म्हणू सन म्हणू आपण ट्विंकलिंग ऑफ सन समजला तर अशा प्रकारे हा ट्विंकलिंग ऑफ सनचा पार्ट होता म्हणजे अपारेंट पोझिशन ऑफ द स्टार असते कुठं दिसते कुठं दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट